सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात। भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर यांना शिवालयात अभिवादन। भारतरत्न सौर कोकिळा भारतातील सर्वात लोकप्रिय गायिका स्वर्गीय लता मंगेशकर यांचे दिनांक 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 वर्षी दुखद निधन झाले। त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जगभरात शोककळा व्यक्त होत आहे। दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालय शिवालय येथे स्वर्गीय लता मंगेशकर यांना भाजपा परिवाराच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून आदरांजली अर्पण केली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की स्वर्गीय लता दीदींनी त्यांच्या आयुष्यात सर्वाधिक म्हणजे 30,000 पेक्षा अधिक विविध भाषांत गाणी गाऊन मधुर स्वरांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केलेले आहे। त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगभरातून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त होताना दिसला। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली व 2 दिवसाचा दुखवटा घोषित करून देशवासियांच्या वतीने आदरभाव व्यक्त केला। स्वर्गीय लता दीदी खऱ्या अर्थाने तमाम देशवासियांचा गौरव आहे। त्यांच्या आठवणी व गाणी ह्या अजरामर आहेत अशा भावना या प्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी व्यक्त केल्या। प्रतिनिधी इरफान सय्यद, महाराष्ट्र 24 न्यूज, बुलढाणा।